नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सार्या कुलकर्णी. एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा. विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्वासाची भावना. बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीला पन्हाळा तालुक्यातील मरळी फाटा इथं अटक. कळे इथल्या घरातील छाप्यात नोटांसह 12,62,000 साहित्य जप्त. संशयित चौघांना अटक. जनतेतून आवाज उठवल्याशिवाय नदी प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा अशक्य. जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचं मत. आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं भीमा कृषी प्रदर्शन 26 ते 29 जानेवारी दरम्यान होणार. जगातील सर्वात मोठा हरियाणातील 12 कोटीचा रेडा आणि 31 लिटर दूध देणारी म्हैस प्रदर्शनाचं ठरणार आकर्षण.